येरना ग्रामपंचायत उद्घाटनावरून दोन गटात राडा. दलित संघटनेकडून काळे झेंडे दाखवून आमदार जोल्लेंना रोखण्याचा प्रयत्न. येरनाळ तालुका निपाणी येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप दलित कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. काँग्रेसच्या दलित कार्यकर्त्यांनी आमदार शशिकला जोल्ले यांना काळे झेंडे दाखवून उद्घाटनापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलीस व कार्यकर्त्यांच्या झटपटीतच आमदार जोल्ले यांनी सील बंद केलेल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर श्रीफळ वाढवून उद्घाटन केल्याचे जाहीर केले. दरम्यान 4 दिवसापासून ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनावरून गावात वातावरण चांगलेच तापले होते. ग्रामपंचायतीमध्ये 22 जुलै रोजी झालेल्या ठरावाच्या आधारे 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या तारखेत बदल करून विद्यमान अध्यक्षांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम 17 ऑगस्ट रोजी करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे यावरूनच दोन्ही गटात वाद निर्माण झाला होता. मात्र भाजपचा विरोधी गट 13 रोजीच उद्घाटन करण्यावर ठाम होता. तालुका पंचायत प्रशासनाने ग्रामपंचायतीचा दरवाजा सील करून पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान आज मंगळवारी ठरल्यानुसार भाजप गटाने उद्घाटनाची पूर्ण तयारी केली होती. सकाळपासूनच विविध भागातून भाजपचे कार्यकर्ते येरनाळ गावात दाखल झाले होते. मात्र ग्रामपंचायत अध्यक्ष दलित असल्याने त्यांना डावलून कार्यक्रम केल्याचा निषेधार्थ काँग्रेसच्या दलित कार्यकर्त्यांनी आमदार जोल्ले यांना काळे झेंडे दाखवून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा 12 रोजी दिला होता. त्यामुळे गावातील वातावरण तंग बनले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून DYSP गोपाळकृष्ण गौडर, CPI BS तळवार, चिक्कोडी CPI विश्वनाथ चौगुला यांच्यासह शहरच्या उपनिरीक्षक उमादेवी बसवेश्वरचे रमेश पवार, ग्रामीणचे शिवराज नायकवाडी, खडकलाडच्या अनिता राठोड, पोलीस ठाण्याचे फौजदार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे येरनाळ गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी पोलिसांनी नवीन इमारतीसमोर कडे निर्माण केले होते. सकाळपासूनच दोन्ही गटाचे कार्यकर्ते ग्रामपंचायत समोर थांबले होते. सकाळी 11 वाजता ठरल्यानुसार आमदार शशिकला जोल्ले यांचे आगमन झाले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार जोल्ले यांच्या विजयाच्या घोषणा देत ग्रामपंचायतीकडे येण्याचा प्रयत्न केला. यावेळी दलित कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडा दाखवून उद्घाटनापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्या यांच्यामध्ये मोठी झटापट झाली. या झटापटीत आमदार जोल्ले यांनी सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या बंद दरवाजासमोर श्रीफळ वाढवून उद्घाटन केल्याचे जाहीर केले. यावेळी कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची मोठी धमचक झाली. या प्रसंगी रागाच्या भरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या कोनशिलेची तोडफोड केली. यावेळी आमदार जोल्ले व भाजप कार्यकर्ते नियोजित कार्यक्रमस्थळी गेल्यानंतर तणाव काहीसा निवळला. त्यानंतर पोलीस प्रशासनाने दिवसभर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.